Good afternoon, all of you. Today's lecture, we will start our next concept, turnaround strategy and its feature. What is turnaround? Turnaround म्हणजे काय बघा, म्हणजे एखादा युनिट जो बिझनेस मध्ये जास्त लॉस होत चाललेला आहे, अशा लॉस मेकिंग युनिटचं रिस्ट्रक्चरिंग केलं जातं किंवा तो मॉडिफाय केला जातो, अदरवाइज तो क्लोज केला जातो. And then we start new methods or new unit. This is called the turnaround strategy. So introduction, the turnaround strategy is a retrenchment strategy followed by an organization when it feels that the decision made earlier is wrong and needs to be undone before it's damaged the profitability of the organization. म्हणजे एक जो युनिट आहे तो कसा आहे तर रॉंग वे ने कुठेतरी डायरेक्ट होत आहे आणि त्यामुळे ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉफिट ना मिळवता लॉस जास्त होत चाललेला आहे. सो असे जे युनिट आहेत हे रिस्ट्रक्चर केले जातात. दिस इज कॉल्ड द टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. सिंपली टर्न अराउंड स्ट्रॅटेजी इज द बॅकिंग आउट ऑर रिट्रेचिंग फ्रॉम द डिसिजन रॉंगली मेड अर्लियर अँड ट्रान्सफॉर्मिंग फ्रॉम अ लॉस मेकिंग कंपनी टू अ प्रॉफिट मेकिंग कंपनी. आणि ज्या कंपनीला लॉस होतो किंवा ज्या युनिटला लॉस होतो अशा युनिटचं रिस्ट्रक्चरिंग केलं जातं. काही डिसिजन आपले ज्यावेळी रॉंग येतात त्यावेळी आपण काय होतो बॅक येतो. अरे म्हणजे म्हणतो ना आपण एकदा एक्सपिरियन्स आल्याशिवाय आपण थोड्याशा प्रॉपर डायरेक्शनने नाही जात. तर अशी जी सिच्युएशन आहे ती आपण ह्या रिस्ट्रक्चरिंग मध्ये किंवा ह्या टर्न अराउंड स्ट्रॅटेजी मध्ये अप्लाय करत असतो. सो टर्न अराउंड स्ट्रॅटेजी मीन्स इट इज अप्लाय फॉर लॉस मेकिंग युनिट अँड वी प्रिफर द बॅकिंग आउट. आणि त्या युनिट पासून आपण कुठेतरी मागे येतो अँड परत आपला डायरेक्शन, परत आपला जो काही डे टू डे ऑपरेशनचा पार्ट आहे तो चालू करतो. इज इट क्लिअर इंट्रो? यस मॅम. यस मॅम. ओके, फीचर्स बघा काय सांगितलेत टर्न अराउंडचे. फर्स्ट फीचर आहे टर्न अराउंड इन्वॉल्व रिस्ट्रक्चरिंग द बिझनेस युनिट. टर्न अराउंड मध्ये काय केलं जातं तर बिझनेस जो युनिट आहे ज्या युनिट मधून लॉस होत चाललेला आहे हा युनिट रिस्ट्रक्चर केला जातो. फर्स्ट थिंग. सेकंड, इट इज ऍप्लिकेबल टू द लॉस मेकिंग युनिट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लक्षात ठेवा टर्न अराउंड स्ट्रॅटेजी ही कुठे अप्लाय केली जाते? ज्या युनिट पासून तुम्हाला लॉस होत चाललेला आहे. प्रॉफिट मेकिंग कडे आपण जातच नाहीये. ज्या युनिट पासून तुम्हाला लॉस होतोय तेवढाच युनिट रिस्ट्रक्चर केला जातो, तेवढाच युनिट टर्न अराउंड केला जातो. थर्ड, टर्न अराउंड कॅन बी अंडरटेकन बाय कंपनीज ऑन एक्सपर्ट ऑर बाय आउटसाइड कन्सल्टंट. आणि ज्यावेळी तुम्ही टर्न अराउंड स्ट्रॅटेजी प्रेफर करताय, युज करताय, दॅट टाइम वी प्रेफर द आउटसाइड कन्सल्टंट as well as internal expert also. म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही बाहेरच्या लोकांचंच गायडन्स घेतलं पाहिजे. नो, नॉट नेसेसरी. जर तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये एखादा एक्सपर्ट असेल त्या एक्सपर्टचं सुद्धा तुम्ही गायडन्स घेऊ शकता अँड देन वी रिस्ट्रक्चर अँड वी टर्न अराउंड अ स्पेसिफिक थिंग ऑर स्पेसिफिक युनिट. देन इट इज अ लॉंग टर्म स्ट्रॅटेजी. हे लक्षात ठेवा, टर्न अराउंड स्ट्रॅटेजी शॉर्ट टर्म नाही. ही कशी आहे तर लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असेल. इट इज लेंदी अँड टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. कारण आपण जे काही सुरुवातीच्या म्हणजे आपलं एक प्रोडक्शन आहे ते आपण काय केलं, प्रोड्यूस केलं, सेल केलं, अडवर्टाईज केली, व्हॉट एव्हर, ही जी प्रोसेस होती त्यामधून आपल्याला रिझल्ट काहीच मिळाले नाही. मग आपण काय केलं, तो युनिटच बंद केलं किंवा जे आपले पहिले डिसिजन होते हे आपण चेंज केले अँड देन वी रिस्ट्रक्चर अँड वी टर्न अराउंड अवर न्यू थिंग. सो दिस इज द लेंदी अँड टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. इट इन्वॉल्व प्लॅनिंग. म्हणजे परत तुम्ही एखादी गोष्ट नव्याने सुरुवात करताय त्यावेळी नक्कीच तुम्हाला प्लॅनिंग काय असणार आहे तर मस्ट असू शकेल. सो इट इन्वॉल्व प्लॅनिंग प्रोसेस. देन फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ टर्न अराउंड स्ट्रॅटेजी ऍडिक्वेट फिनान्शियल रिसोर्सेस आर रिक्वायर्ड. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासून परत काय करताय, नवीन एखादं प्रोडक्ट लॉन्च करताय किंवा मॉडिफाय करताय, that time we will require a huge resources.
ओके मग यामध्ये कॅपिटल असेल, फायनान्स असेल, लेबर असेल, मशीन असेल, मटेरियल असेल, ऑल थिंग्स रिक्वायर्ड फॉर टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. टर्न अराउंड साठी तुम्हाला रिसोर्सेस हे रिक्वायर असतील. पॉइंट नंबर 8, द फोकस ऑफ टर्न अराउंड इज टू पुट द अवेलेबल रिसोर्सेस टू ऑप्टिमम यूज. आणि मग मात्र तुमच्या लक्षात येतं की आपण ज्यावेळी टर्न अराउंड स्ट्रॅटेजी युज करणार आहोत, दॅट टाइम वी विल प्रेफर ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. ओके, इट ट्राय टू फोकस द रिसोर्सेस ऑन प्रॉफिटेबल व्हेंचर अँड डिसकंटिन्यू द नॉन प्रॉफिटेबल वन. आणि परत कुठेही आपल्याला लॉस होऊ नये त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपण काय करतो, तर ही रिस्ट्रक्चरिंग स्ट्रॅटेजी किंवा ही टर्न अराउंड स्ट्रॅटेजी प्रेफर करतो. इट इज द परमनंट इफेक्ट ऑन द स्ट्रक्चर अँड ऑपरेशन ऑफ द कंपनी. इट इज परमनंट इफेक्ट का म्हटलेला आहे, कारण सुरुवातीला ज्या आपल्या चुका झाल्या होत्या, जे आपले मिस्टेक झाल्या होत्या, हे आपण परत नाही हे करणार आहोत. सो जे इफेक्ट देणार आहोत, जो चेंज करणार आहोत, तो मात्र कसा असेल इथे, परमनंट असू शकेल. सो दॅट्स व्हाय हियर कॉल्ड इट इज द परमनंट इफेक्ट ऑन द स्ट्रक्चर अँड ऑपरेशन ऑफ द कंपनी. अँड लास्ट पॉइंट इज, ऑर्डर टू सक्सेसफुली एक्झिक्युट द टर्न अराउंड स्ट्रॅटेजी, कॉपरेशन ऑफ एम्प्लॉईज, शेअर होल्डर्स, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, सप्लायर्स एक्सेट्रा इज रिक्वायर्ड. आणि यासाठी मात्र तुम्हाला काय रिक्वायर असणार आहे, कॉपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एम्प्लॉईज, शेअर होल्डर, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, सप्लायर्स एक्सेट्रा, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतील. इज इट क्लिअर क्वेश्चन नंबर फर्स्ट? यस मॅम. यस मॅम. जस्ट वेट 2 मिनिट, वी विल स्टार्ट सेकंड. So, second question, need for turnaround strategy. तो सेकंड क्वेश्चन स्टार्ट करू आपण. नीड फॉर टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. टर्न अराउंड स्ट्रॅटेजी ही कधी रिक्वायर असणार आहे किंवा कधी आपण ती अप्लाय करणार आहोत. सो फर्स्ट पॉइंट इज रिडक्शन इन प्रॉफिट. जेव्हा प्रॉफिट रिड्यूस होत चाललंय, आपल्या लक्षात येते की आपल्या प्रोडक्शनमुळे आपल्याला प्रॉफिट नाही होत आहे तर लॉसच होत चाललेला आहे, दॅट टाइम वी विल प्रेफर द टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. सो if the profit of company is are downing or if the company is suffering losses continuously, then there is an urgent need for turning the prospectus of the company. म्हणजे कंटिन्युअसली आपल्याला लॉस होतोय किंवा कंटिन्युअसली डाऊन प्रोसेस कुठेतरी आपल्याला बघायला मिळते, दॅट टाइम वी विल अर्जंटली नीड टू रिस्ट्रक्चरिंग अँड टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. If restructuring is not undertaken immediately, it may lead to the closure of the undertaking. म्हणजे रिस्ट्रक्चर करताच येत नाहीये, म्हणजे कुठेतरी मागे येऊन परत नव्याने सुरुवात करणं म्हणतो ना आपण, हे नाही पॉसिबल असं लक्षात येतं. त्यावेळी तो प्रोडक्ट, तो जे काही युनिट आहे, तो म्हणजे इमिजिएटली स्टॉप करणंच काय असणार आहे तर बेस्ट ऑप्शन असतो असं म्हटलं जातं. So in this situation, we will prefer the restructuring strategy. Second point, negative cash flow. If employees fund through the sale is less than the outflow by way of the expenses, then the firm need to be turned around as the situation may arise
where the company may fall into a liquidity trap, thereby adversely affecting the survival of the firm. Okay, म्हणजे negative cash flow. Negative cash flow म्हणजे काय? तुमचा inflow काय आहे जास्त आहे, outflow हा कमी आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, फक्त एक्सपेन्सेस पे करताय, रिसोर्सेस स्पेंड करताय, पण त्यामधून जो निघणारा मिळणारा आउटपुट आहे ना, आउटफ्लो आहे, हा कमी आहे. इनफ्लो हा जास्त आहे, आउटफ्लो हा कसा आहे, कॅशचा कमी आहे. दॅट टाइम ऑर्गनायझेशन प्रेफर द टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. ओके, इज इट क्लिअर फर्स्ट ऑर टू पॉइंट? यस मॅम. यस मॅम. ओके. यस मॅम. So point number 3, reduction in sale and in the market share. Turnaround strategy and become necessary when sale of the organization are reduced continuously. Shania? Reduction in sale and in market share. Turnaround strategy and became necessary when sale of the organization are reducing continuously. म्हणजे तुमचा सेल काय होतोय तर कंटिन्युअसली रिड्यूस होतोय. For a fall in sale has a corresponding effect in the market share of the company. आणि तुम्हाला माहितीये तर तुमचा सेल, तुमची पोझिशन कुठेतरी डाऊन होत चालली आहे, नक्कीच काय होणार आहे तर ऑर्गनायझेशनचे शेअर आहेत त्याची सुद्धा व्हॅल्यू इट्स ऑटोमॅटिकली रिड्यूस. ओके, इन ऑर्डर टू ओव्हरकम सच अन ऍडव्हर्स सिच्युएशन रिस्ट्रक्चरिंग इज रिक्वायर्ड अँड दॅट टाइम ऑर्गनायझेशन वी विल प्रेफर रिस्ट्रक्चरिंग स्ट्रॅटेजी. म्हणजे कुठेतरी म्हणजे एका युनिटचा इम्पॅक्ट हा दुसऱ्या युनिट वरती किंवा दुसऱ्या सिच्युएशन वरती ऑर्गनायझेशनच्या पोझिशन वरती होत असेल, ऑब्विसली वी विल प्रेफर रिस्ट्रक्चरिंग अँड टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. Point number 4, improper maintenance. Industrial unit has to be maintained properly or else output would decline and its quality would also be affected, that is textile industry. म्हणजे आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे पुढे लक्षात ठेवा. म्हणजे कुठेतरी इम्प्रॉपर मेंटेनन्स जर बघायला मिळाला तर मात्र टर्न अराउंड स्ट्रॅटेजी तुम्हाला अप्लाय करावी लागेल. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, टेक्सटाईल इंडस्ट्री इन मुंबई वॉज नॉट मेंटेन प्रॉपरली विच अल्टिमेट रिझल्ट इन इट्स क्लोजर. म्हणजे हे एक्झाम्पल माहीत असेल आणि याच्यावरून एक ऍड पण परवा फेमस झाली होती बघा. म्हणजे काय होतं किंवा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा कुठे होतो बाकीच्या युनिटवरती झालेला बघायला मिळतो. सो इम्प्रॉपर मेंटेनन्स दॅट टाइम ऑर्गनायझेशन प्रेफर सम टाइम क्लोजर ऑप्शन. म्हणजे एकतर तुम्ही काय करा, तुमचा युनिट आहे तो क्लोज करा, अदरवाइज वी विल प्रेफर द टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. नाहीतर तुम्ही काय करू शकाल, टर्न अराउंड स्ट्रॅटेजी ही प्रेफर करू शकाल. इन ऑर्डर टू अवॉइड सच अ सिच्युएशन टर्न अराउंड इज नीडेड. आणि जर तुम्हाला क्लोजर ऑप्शन चॉईस करायचा नसेल, क्लोजर इन द सेन्स वी विल क्लोज अवर कंपनी, म्हणजे पूर्ण आपण कंपनी क्लोज करू शकतो क्लोजर ऑप्शन मध्ये, क्लोज करायची नसेल देन वी प्रेफर द टर्न अराउंड स्ट्रॅटेजी, नाहीतर मग तुम्ही टर्न अराउंड स्ट्रॅटेजी प्रेफर करा. इज इट क्लिअर 3 or 4? यस मॅम. यस मॅम. व्हेरी गुड. देन पॉइंट नंबर 5, इन्व्हेंटरी पायलर. इफ द इन्व्हेंटरी कीप्स ऑन पायलिंग कंटिन्युअसली इट इज अन इंडिकेशन दॅट द सेल आर डिक्लाइनिंग, द प्रोडक्ट इज बीइंग रिजेक्टेड बाय द कंझ्युमर. And unless restructuring is undertaken, survival would be difficult. म्हणजे तुमची इन्व्हेंटरी काय होते, पाईल अप होते, कुठेतरी निगेटिव्ह फ्लो होतोय, तुमचे कंझ्युमरची डिमांड आहे पण तुमचा सप्लाय नाही होत आहे, किंवा कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन क्वालिटी प्रोडक्ट आहेत पण तुम्ही तेवढे रीच नाही करत आहात, मग याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे? वी चॉईस क्लोजर ऑप्शन, अदरवाइज वी चॉईस टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. लक्षात येत आहे? म्हणजे इन्व्हेंटरी पाईल अप असेल तर तुम्ही काय करा, रिस्ट्रक्चर करा, अदरवाइज काय करा, टर्न अराउंड स्ट्रॅटेजी प्रेफर करा. पॉइंट नंबर 6,
नॉन पेमेंट ऑफ लायबिलिटीज, नॉन पेमेंट ऑफ सैलरी, वेजेस, रेंट एक्सेट्रा इज एन इंडिकेशन दैट द कंपनी हैज अ शॉर्टेज ऑफ फंड एंड इफ अ टर्न अराउंड डज नॉट टेक प्लेस द ऑर्गनाइजेशन इज लाइकली टू क्लोज डाउन. आता इथे मात्र काय सांगितलंय त्या पॉइंटला की तुमच्याकडे काय आहे सफिशियंट फंडच नाहीये कारण तुम्ही सॅलरी पण पे नाही करू शकत, वेजेस पण नाही देत आहात, रेंट पण देत नाही आहात, मग तुम्ही टर्न अराउंड युज कराल का? नाही. टर्न अराउंड करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इंट्रो मध्ये लक्षात आलं असेल वेन वी प्रेफर टर्न अराउंड स्ट्रॅटेजी दॅट टाइम वी विल रिक्वायर ह्यूज फंड. तुमच्याकडे सफिशियंट फंड असणं, सफिशियंट रिसोर्सेस असतील तरच तुम्ही टर्न अराउंड स्ट्रॅटेजीला इम्पॉर्टन्स देऊ शकता किंवा तो ऑप्शन चॉईस करू शकता. ह्या ऑप्शन मध्ये काय सांगितलंय, नो पेमेंट ऑफ लायबिलिटी, जी लायबिलिटी आहे मग ती सॅलरी असेल, वेजेस असेल, रेंट असेल, हे आपल्याला पे करावे लागतं. सो नॉन पेमेंट ऑफ सॅलरी, वेजेस, रेंट एक्सेट्रा इज अन इंडिकेशन दॅट द कंपनी हॅज अ शॉर्टेज ऑफ फंड. म्हणजे ह्या गोष्टी जर तुम्ही नाही दिलात तर नक्कीच लक्षात येईल की तुमच्याकडे फंड हा कमी आहे. अँड इफ अ टर्न अराउंड डज नॉट टेक प्लेस द ऑर्गनायझेशन इज लाईकली टू क्लोज डाउन. मग तुम्ही काय करा, सरळ एक छान ऑप्शन चॉईस करा जिथे काहीच नाही, म्हणजे रिस्क नाही आहे, क्लोज करा म्हणजे परत प्रॉफिट मिळेल की नाही, सेल होईल की नाही, हे परत काय असणार आहे प्रॉब्लेम हे येऊ शकतो. इज इट क्लिअर? यस मॅम. यस मॅम. सो लास्ट पॉइंट, यस मॅम, हाय लेबर टर्न ओव्हर. हाय लेबर टर्न ओव्हर, लेबर म्हणजे माहिती आहे, लेबर म्हणजे कोण? एम्प्लॉईज. सो हाय लेबर टर्न ओव्हर इज अन आउटकम ऑफ व्हेरियस प्रॉब्लेम रिलेटेड टू द एम्प्लॉईज सच एज रेग्युलर पेमेंट ऑफ सॅलरी, इनएडिक्वेट कॉम्पेन्सेशन, फॅकल्टी प्रमोशनल पॉलिसी एक्सेट्रा. इट ऍडव्हर्सली अफेक्ट द स्मूथ फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. हेन्स such a situation has to be immediately looked upon. Therefore, there is a need for restructuring. High labor turnover म्हणजे काय? High labor turnover. Turnover म्हणजे काय म्हणतो आपण? आपण फॉर एक्झाम्पल ऑर्गनायझेशनची रिक्वायरमेंट काय आहे की 50 एम्प्लॉईज रिक्वायर आहे, पण तुम्ही तिथे काय घेतलेले आहेत? 80 एम्प्लॉईजना अपॉइंट केलेलं आहे. लक्षात ठेवा, काय सांगते मी, ऑर्गनायझेशनची रिक्वायरमेंट डिमांड किती होती एम्प्लॉईज साठी? 50 होती, पण तुम्ही अपॉइंट किती केले? 80 केले. दॅट मीन्स हाय टर्न ओव्हर, हाय लेबर टर्न ओव्हर. ओके, मग अशा वेळी काय होणार आहे? वी कॅन्ट प्रोव्हाइड सफिशियंट पेमेंट टू द एम्प्लॉईज. म्हणजे तुमच्याकडे फायनान्स लिमिटेड होता ना, मग जर तुम्ही हाय लेबर टर्न ओव्हर अपॉइंट केला तर नक्कीच काय होणार आहे, त्यांचं पेमेंट आपण प्रॉपर नाही देऊ शकणार किंवा त्यांना सॅलरी प्रॉपर नाही देऊ शकणार, त्यांचं प्रमोशन प्रॉपर नाही होऊ शकणार. सो इन दिस सिच्युएशन वी विल प्रेफर द टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. आणि अशा वेळी तुम्ही काय करा, टर्न अराउंड किंवा रिस्ट्रक्चरिंगला इम्पॉर्टन्स द्या. इज इट क्लिअर क्वेश्चन? यस मॅम. यस मॅम. सो नाउ वी स्टार्ट अवर लास्ट क्वेश्चन, इसेन्शियल ऑफ अ सक्सेसफुल टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. मग आता आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं की टर्न अराउंड कधी गरजेचं आहे, कधी आपण टर्न अराउंड स्ट्रॅटेजीला इम्पॉर्टन्स देऊ शकतो. ह्या क्वेश्चन मध्ये काय सांगायचं आहे, इसेन्शियल ऑफ सक्सेसफुल टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. टर्न अराउंड स्ट्रॅटेजी सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सो फर्स्ट पॉइंट आहे क्रिएटिव्ह लिडरशिप. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट देअर मस्ट बी गुड लिडरशिप ऍट ऑल लेवल. दॅट मीन्स टॉप लेवल, मिडल लेवल अँड लोअर लेवल. त्या प्रत्येक लेवलवरती छान लीडर असणं खूप महत्वाचं आहे. लीडर काय करतात? लीडर इन्फ्लुएन्स बाय अदर पर्सन. म्हणजे मी जर छान काहीतरी कम्युनिकेट करायला लागले तरच तुमच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. मी खूप बोरिंग काहीतरी शिकवायला लागले तर तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील का? नक्कीच नाही. तर लीडर काय करतो, त्याचे एम्प्लॉईज, त्याचे सबॉर्डिनेट आहेत, त्याचं परफॉर्मन्स इन्क्रीज करण्याचं काम करतो. दॅट इज वाय हियर सेड फर्स्ट अँड फॉरमोस्ट there must be good leader at all level, specially at top level management. ये middle level, lower level पेक्षा सुद्धा top level मध्ये काय म्हणतात आपण, motivate किंवा एक good leader असणं खूप महत्वाचं आहे. The CEO must be dynamic person. He should be able to motivate the employees
and raise their moral. Moral म्हणजे काय आपण म्हणतो टू टेक अ इनिशिएटिव्ह. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ओके दोन दिवसांनी लास्ट डेट असेल तुमच्या युनिट टेस्ट फर्स्टची क्लास टेस्टची तुम्ही दोन दिवसांमध्ये कम्प्लीट करूनच दिला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काहीतरी मोटिवेट केला. ओके मी काय म्हटलं जे फर्स्ट पहिल्यांदा सबमिट करतील त्यांच्यासाठी माझ्याकडून काहीतरी प्राइज असेल. मी फक्त एक्झाम्पल घेते हा प्राइज वगैरे काही नाही एक्झाम्पल. तर ज्या दिस इज पार्ट ऑफ मोटिवेशन. मी काय सांगितलं की डेडलाईन दिलेली आहे ह्या डेडलाईन मध्ये तुम्हाला तुमचा टास्क कम्प्लीट करायचा आहे अँड देन वी विल पे सम रिवॉर्ड सम इन्सेंटिव्ह सम सर्टिफिकेट टू द एम्प्लॉईज. आणि नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्स वरती झालेला बघायला मिळेल. सो क्रिएटिव्ह लिडरशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. म्हणजे जेव्हा तुम्हाला कुठेतरी बॅकअप जायचं असतं आणि नव्याने सुरुवात करायची असते त्यासाठी तुमच्याकडे मोटिवेशन स्किल किंवा लिडरशिप असणं खूप महत्वाचं असते. यू नीड टू हॅव मॅच्युरिटी सेल्फ कॉन्फिडन्स अँड पेशन्स व्हाइल हँडलिंग द टर्न अराउंड सिच्युएशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही टर्न अराउंड स्ट्रॅटेजी प्रेफर करताय त्यावेळी तुमच्याकडे पहिला जो लीडर आहे त्या लीडर कडे कॉन्फिडन्स असला पाहिजे. म्हणजे त्यानेच जर त्याच्या एम्प्लॉईजला सांगितलं अरे आपण आता परत नव्याने सुरुवात करतोय आणि काय होईल काही सांगता येत नाही मग ते एम्प्लॉईज छान परफॉर्मन्स देतील का हो त्यांचा. नक्कीच नाही देणार ना. सो एम्प्लॉईजला मोटिवेट करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल लीडर शुड बी कॉन्फिडंट. तो कॉन्फिडंट असणं महत्वाचं आहे. त्याच्याकडे पेशन्स असल्या पाहिजे. म्हणजे जर एम्प्लॉईजने काही निगेटिव्ह पॉइंट मेन्शन केले तर तो पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी लेवल असली पाहिजे. दॅट मीन्स बी सेड अ गुड लीडर तरच आपण त्याला गुड लीडर असं म्हणू शकतो. सक्सेस ऑफ टर्न अराउंड डिपेंड्स ऑन क्रिएटिव्ह लिडरशिप. लक्षात येत आहे. मग तुमचं जे सक्सेस आहे टर्न अराउंडचं हे तुमच्या मोटिवेशन वरती किंवा तुमच्या लीडर वरती फर्स्ट थिंग डिपेंड आहे असं सांगितलं जातं. Is it clear? First point? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. So, point number two. Change of management. The present management should accept the responsibility of the present state of affairs of the company. A new CEO with experience and maturity should be appointed for the executing the turnaround strategy effectively. म्हणजे जर तुम्हाला टर्न अराउंड स्ट्रॅटेजी इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करायची आहे तर तुम्ही काय करा आहे त्या एम्प्लॉईज वरती किंवा आहे त्या मॅनेजमेंट वरती बर्डन न देता we will appoint a new staff or a new member or we will change the management. tumhi kay kara management change kara tumcha tumhi tumcha ceo change kara chief executive officer change kara je jeva navin ekada employee appoint karta he is prefer or he is introduce new method of production he take a initiative thing he prefer the innovative skill je ekada navin ekada employee la apan jeva work deto नक्कीच त्याचा रिझल्ट आपल्या परफॉर्मन्स वरती बघायला मिळेल. दॅट्स पॉइंट नंबर थ्री. कोऑपरेशन फ्रॉम द एम्प्लॉईज. टर्न अराउंड विच बेसिकली इन्वॉल्व रिस्ट्रक्चरिंग नीड्स द कोऑपरेशन ऑफ द एम्प्लॉईज. कोऑपरेशन कोऑर्डिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑल ऍक्टिव्हिटी. आपण काय म्हणतो कोऑपरेशनच जर नसेल किंवा कोऑर्डिनेशन नसेल तर कोणती गोष्ट कम्प्लीट होईल का? नक्कीच नाही होणार. That means cooperation from employees is very must for restructuring or turnaround strategy. This is because it is the employees who are most affected as any turnaround strategy invariably suggests retrenchment of workers. This also adds to the burden of the remaining employees as their workload increases. कारण ह्या restructuring मुळे किंवा turnaround मुळे नक्कीच काय होणार आहे here increase the employees burden. म्हणजे एम्प्लॉईजचा बर्डन हा इन्क्रीज होणार आहे. दॅट्स वाय कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन इज व्हेरी इसेन्शियल पार्ट फॉर द रिस्ट्रक्चरिंग स्ट्रॅटेजी. किंवा आपण असंही म्हणतो बघा की सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द ऑर्गनायझेशन इज टोटली डिपेंड्स ऑन एम्प्लॉईज. जर तुम्हाला एखादी ऍक्टिव्हिटी सक्सेसफुल करायची आहे ना तर महत्वाचा पार्ट कोणता आहे? तुमचा एम्प्लॉईज.
एम्प्लॉईज जर तुमचे सफिशियंट नसतील, कॅपेबल नसतील, मोटिवेट नसतील, वी कांट अचीव अ स्पेसिफिक थिंग. दॅट्स वेअर पॉइंट नंबर फोर, प्रॉपर प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. लॅक ऑफ प्रॉपर प्लॅनिंग इज अ मेजर कॉजेस ऑफ द नॉन परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन. हे कोणालाही लक्षात येईल, जर प्लॅनिंग नसेल, एक्झिक्युशन नसेल, तरच आपण फेल होऊ शकतो. जर प्लॅनिंग प्रॉपर असेल, वी कॅन इझिली अचीव ऑल थिंग्स. प्रॉपर प्लॅनिंग केलं तर आपण सगळ्या गोष्टी इझिली अचीव करू शकतो. हेन्स इन ऑर्डर टू ओव्हरकम द प्रॉब्लेम, प्रॉपर प्लॅनिंग अँड मेटिक्युलेशन एक्झिक्युशन ऑफ व्हेरियस पॉलिसी अँड स्ट्रॅटेजी आर ॲब्सोल्युटली इसेन्शियल फॉर अ सक्सेसफुल टर्नअराऊंड. सक्सेसफुल टर्नअराऊंड करण्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर एक्झिक्युशन असणं इट्स व्हेरी मस्ट. द स्ट्रॅटेजी प्लॅन should provide solution to the problem faced by the organization. आणि ह्या एक्झिक्युशन मध्ये, ह्या प्लॅनिंग मध्ये तुम्हाला कुठेतरी एक छान स्ट्रॅटेजी देणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. इज इट क्लिअर पॉइंट नंबर थ्री, पॉइंट नंबर फोर? यस मॅम, यस मॅम, यस मॅम, यस मॅम. मला एसवायटीवायच्या क्लासमध्ये विचारायला लागतं, क्लासमध्ये कोण बॉईज आहेत की नाही, नेहमी मुलींचाच आवाज येतो, यस मॅम, नो मॅम, ओके मॅम. आणि तुमच्या क्लासमध्ये बरोबर अपोज आहे, फक्त बॉईजचाच आवाज होतो, गर्ल्स काही रिस्पॉन्सच नाही आहे. गर्ल्स आहेत ना क्लासमध्ये? हो मॅम. हा, व्हेरी गुड. यस मॅम. मग रिप्लाय द्या, यस, नो, ओके. देन नेक्स्ट पॉइंट, अवेलेबिलिटी ऑफ फंड. इम्प्लिमेंटेशन ऑफ टर्न अराउंड स्ट्रॅटेजी अँड इक्विट फंड आर नेसेसरी. म्हणजे आपण जसे इंट्रो मध्ये सांगितलेलं आहे, व्हेन वी प्रेफर टर्न अराउंड स्ट्रॅटेजी, दॅट टाइम वी विल रिक्वायर ह्यूज फंड, ओके, और ह्यूज रिसोर्सेस. मग यामध्ये कॅपिटल, फायनान्स, मशीन, मटेरियल, वॉट एव्हर इट मे बी रिगार्डिंग अवर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे ह्यासाठी मात्र तुमच्याकडे फंड अवेलेबल असणं खूप महत्वाचं असेल. It because a turnaround strategy involves restructuring in different areas of functioning of the organization. कारण रिस्ट्रक्चरिंग करण्यासाठी नक्कीच तुम्हाला काय लागणार आहे तर अवेलेबल फंड असणं महत्वाचं असेल. प्रॉपर कम्युनिकेशन. इट इज इसेन्शियल दॅट द मॅनेजमेंट टेक इन टू कॉन्फिडन्स व्हेरियस ग्रुप लाईक द एम्प्लॉईज, क्रेडिटर्स, shareholders and any other concern with SIC unit. And if the unit she, those are directly or indirectly connecting people, the proper communication is essential to all level. And here pratyek level la proper communication asna mahatvacha ase. This is possible through effective communication with these group. And here group madhe effective communication asna mahatvacha ahe. Any information regarding the turnaround strategy must be quick, क्लिअर अँड कम्प्लीट. आणि कम्युनिकेशन असेल तरच तुमची इन्फॉर्मेशन ही क्विक रीच होऊ शकते, क्लिअर असेल आणि कम्प्लीट होऊ शकेल. सो इफेक्टिव्ह अँड प्रॉम्प्ट कम्युनिकेशन इज नेसेसरी इन ऑर्डर टू रिड्यूस अँड रिमूव द ऑब्जेक्शन. जर प्रॉपर कम्युनिकेशन असेल तर कोणीही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही. दॅट इज वाय हियर सेड फॉर इफेक्टिव्ह टर्न अराउंड स्ट्रॅटेजी हिअर वी रिक्वायर अ प्रॉपर कम्युनिकेशन ऍट ऑल लेवल ऑफ द मॅनेजमेंट. प्रत्येक लेवलला प्रॉपर कम्युनिकेशन असणं हे महत्वाचं आहे. इज इट क्लिअर पॉइंट नंबर फाईव्ह, पॉइंट नंबर सिक्स? यस मॅम, यस मॅम, व्हेरी गुड. सो अवर लास्ट, अवर नेक्स्ट पॉइंट इज व्हायबिलिटी ऑफ बिझनेस. Business must be taken into account before introducing the turnaround strategy. This strategy is applicable to those loss-making unit and need to have the change of revival. In other words, this strategy cannot work to revive the business which has lost its significance. म्हणजे जो आपण युनिट रिस्ट्रक्चर करणार आहोत तो तितका महत्वाचा आहे का? फर्स्ट ऑफ ऑल ह्या थिंग काय करा तर क्लिअर करा. लक्षात येते? सो व्हायबिलिटी ऑफ बिझनेस शुड बी क्लिअर अँड देन वी विल प्रेफर, वी विल स्टार्ट अवर रिस्ट्रक्चरिंग अँड टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. सो अवर लास्ट क्वेश्चन इज हाऊ टू इंट्रोड्यूस टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. टर्न अराउंड इंट्रोड्यूस करायचंय ना, मग कसा करायचा, कसं स्टार्ट करायचं हे बघा. फर्स्ट आहे अनालाइज द कंपनीज परफॉर्मन्स.
फॉर द पास्ट फ्यू इयर्स शुड बी अनालाइज. टर्न अराउंड करायचंय ना, मग तुम्ही आधीचं परफॉर्मन्स काय करा, अनालाइज करा. इट इज द निगेटिव्ह दॅट इफ द कंपनी इज सफरिंग लॉस ऑर फेसिंग लिक्विडिटी प्रॉब्लेम ऑर इफ आर नॉट एबल टू मीट द ऑब्लिगेशन, देन दीज आर इंडिकेशन दॅट द कंपनी नीड टू इंट्रोड्यूस द टर्न अराउंड स्ट्रॅटेजी. म्हणजे ज्यावेळी तुम्ही तुमचा पास्ट परफॉर्मन्स चेक करताय, वी विल फाइंड आउट द निगेटिव्ह थिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. मग कुठे प्रॉब्लेम होता, आपण कुठे आपली ऑब्लिगेशन कमी होते, त्या गोष्टी आपण वी कॅन इझिली फाइंड आउट इन दिस सिच्युएशन. सेकंड थिंग, आयडेंटिफाय प्रॉब्लेमॅटिक एरियाज. द प्रॉब्लेमॅटिक एरिया शुड बी अनालाइज. इट कुड बी ॲब्सोल्यूट टेक्नॉलॉजी यूज बाय द कंपनी अंडर युटिलायझेशन ऑफ प्रोडक्शन कॅपॅसिटी डिक्लाइन इन सेल सम प्रोडक्ट्स. म्हणजे आता इथे काय करायचंय, खूप सारे प्रॉब्लेम होते का, मग त्यामधला महत्वाचा प्रॉब्लेम कोणता होता. सो इन दिस स्टेप वी विल फाइंड आउट अ प्रॉब्लेमॅटिक एरिया अँड क्लिअर देम. आणि तो प्रॉब्लेमॅटिक जो एरिया आहे तो क्लिअर हा ह्या स्टेपमध्ये होणं महत्वाचं असेल. पॉइंट नंबर 3, अपॉइंट अँड अराउंड एक्सपर्ट. द टर्न अराउंड कॅन बी अंडरटेकन आयदर बाय कंपनीज ऑन एक्सपर्ट ऑर बाय आउटसाइड कन्सल्टंट. म्हणजे आपण लास्ट पॉइंट मध्ये जसं सांगितलं, जेव्हा टर्न अराउंड स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची आहे ना, दॅट टाइम वी विल अपॉइंट इंटरनल एक्सपर्ट ऍज वेल ऍज एक्सटर्नल एक्सपर्ट. म्हणजे कोणताही एक्सपर्ट तुम्ही काय करू शकता, अपॉइंट करा आपण एक्सपर्ट जो आहे तो. आयडियली इट शुड बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ. किंवा काय करा, दोन्ही सुद्धा तुम्ही जे एक्सपर्ट आहेत हे सुद्धा अपॉइंट करू शकता. इंटरनल एक्सपर्ट आर वेल वर्सेस विथ द कल्चर अँड स्टेट ऑफ अफेअर्स ऑफ द कंपनी, व्हाईल द एक्सटर्नल कन्सल्टंट कॅन बी अनबायस अँड प्रॅग्मॅटिक. इंटरनल जर अपॉइंट केला तर त्याला कल्चरल वगैरे माहिती, ऑर्गनायझेशनचं कल्चर काय आहे किंवा स्टेट ऑफ अफेअर्स काय आहे, पण बायसनेस तिथे पॉसिबिलिटी आहे. पण एक्सटर्नल जर असेल तर तो अनबायसनेस काय करू शकतो, प्रिफर करू. नेक्स्ट, इन लिस्ट क्रिटिकल एरिया. द क्रिटिकल एरिया विच हॅव बीन आयडेंटिफाईड शुड बी इन्व्हेस्टिगेटेड फर्दर अँड अ लिस्ट कवरिंग दोज शुड बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ देअर इंटेन्सिटी अँड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर अर्जंट प्रॉब्लेम शुड बी गिवन टॉप प्रायोरिटी. आणि जो महत्वाचा प्रॉब्लेम आहे, फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड आउट द इम्पॉर्टंट थिंग ऑर वी लिस्टिंग लाईक ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट, ऑब्जेक्टिव्ह सेकंड ऑर मेन ऑब्जेक्टिव्ह ऑर सब ऑब्जेक्टिव्ह, वॉट एव्हर. म्हणजे जे आहे त्याचं लिस्टिंग करा आधी, आणि लिस्टिंग केल्यानंतर मग महत्वाच्या प्रॉब्लेमना फर्स्ट ऑफ ऑल वी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट थिंग. लक्षात येते, म्हणजे इम्पॉर्टंट जे पॉइंट आहे त्यांना आधी इम्पॉर्टंट द्या. Prepare restructuring plan. A comprehensive restructuring plan should be prepared.